आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ग झाली का सगळी तयारी? हो आजी ऑलमोस्ट झाली आहे. सावकाश. हो छान दिसतेस बाळा. थँक्यू आजी. ब्युटिफुल. नाही म्हणजे साडीमध्ये छान दिसताय तुम्ही. आय म्हण तुझे मी तुम्हाला नेहमी वेस्टर्न वेअरमध्ये बघितलंय ना, पण साडी पण छान कॉम्प्लिमेंट करते तुम्हाला. थँक्यू. माय प्लेजर. काय रे तुझं बायकांमध्ये काय काम आहे? हा काय काम म्हणजे काय काम माझी? तू कधीपासून पुरुषांचं काम बायकांचं काम यात भेदभाव करायला लागलीस? मी इथे तुम्हालाच मदत करायला आलोय ना. हो का? पण सध्या आम्हाला तुझ्या मदतीची गरज नाहीये. मदत लागली की सांगेन मी तुला. आजी अगं पण ओके ठीक आहे. श्रेयस बेटा जस्ट अ मिनिट. हे काम झालं? काम झालेलं आहे. श्रेयसची माणसं इथे काय करताय? 11 नंतर बोलवलं होतं ना. हो ताई मी हो काय विचारतो ना. हो हो मी विचारतो. तुम्हाला 11 यायला सांगितलं होतं ना, मग एवढ्या लवकर कसे आलात? अवसर आम्हाला सकाळीच फोन आला होता शार्प 10:30 ला पोहोचा म्हणून. वेलकम वेलकम. चला आता पूजा करून घ्या. गुढीला नमस्कार करा आणि आज जेवणाच्या तयारीला लागूया. चला. हो आजी. नम्रता प्रसाद प्रेसला देशील. संजय मिठाई आणून. सगळ्यांना थँक्यू सो मच. थँक्यू तुम्ही आलात. मामा
सुन भाई, थँक यू सो मच डार्लिंग. माझं कर्तव्य आहे सासूबाई. विघ्न टळलं बघ, बरं झालं आराध्या तू वाचवलंस यशोधरेला, नाहीतर थँक यू अगेन. डोंट वरी गाईज, आम्ही ठीक आहोत. अरे पण ही दोरी सुटलीच कशी? अरे बघ ना किती सैल बांधली आहे. कोणी बांधली काय माहिती कोणी बांधली, पण ज्याने कोणी बांधली त्याला जमली नसेल. अरे तू नीट बघायचं ना. माझं चुकलं, मीच बांधायला हवी होती. श्रेयस जाऊ दे ना आता, अरिष्ट टळलं ना, मग आता काय पुन्हा, जाऊ दे सगळं. वेल गाईज, आता तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही आराध्याला सून म्हणून का पसंत केलं. यू सी, आमची चॉईस नेहमीच एक्सलंट आणि एक्सक्लुसिव्ह असते. अँड आय डू बिलीव्ह आमच्या सुनेचा पायगुण खरंच चांगला आहे. आणि म्हणूनच आम्ही तिला हातावरच्या फोडाप्रमाणे जपणार आहोत. आय मीन असंच असायला हवं. सून लेक असा भेदभाव कुठल्याच सासूनी करायला नको, राईट? अगदी खरं बोललात मामा. मी माझ्या सासूबाईंना सोडणार नाही. आय मीन मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही. आजकाल काय ना, ते न्यूक्लिअर फॅमिलीचं पॅड निघालंय आणि मुलींना त्यांचा स्वतंत्र संसार हवा असतो. पण माझं तसं नाहीये. मला माझ्या सासूबाईंच्या पावलांवर पाऊल ठेवूनच पुढे जायचंय, कारण आता हेच माझं घर आहे. हो की नाही सासूबाई? ऍब्सोल्युटली. थँक्यू मॅम, आमच्याकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ऑफकोर्स. थँक्यू सो मच तुम्ही आलात. तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. झालं असेल तर चला आता. माय डिअर सासूबाई, एवढी घाई? एक्सक्यूज मी, आय नो दॅट तुम्हाला जिंकण्याची खूप हौस आहे, पण ऍटलीस्ट चेक तरी करायचं ना. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खणला ना की देव आपल्यासाठी मोठा खड्डा खणत असतो. डाव तुमचा होता पण मी जिंकले. नको इतकी घाई करूस. अगर रेस आत्ता कुठे सुरू झाली, हीच सुरुवात तुमच्या अहंकाराचा शेवट असेल, लक्षात ठेवा. हा अगं, अहंकार दाखवायला काहीतरी अचीवमेंट असावी लागते. दुसऱ्यांच्या पाठीवर पाय ठेवून यशाची एक एक पायरी गाठणारे फक्त इतरांना हिणवू शकता, त्याच्या पलीकडे काही नाही. कुणाच्या पाठीवर पाय द्यायचा, कुणाचा पायरी म्हणून वापर करायचा, हे सगळं करण्यासाठी सुद्धा एक वेगळी अक्कल लागते. बट यु नो व्हॉट, तू तुझी जागा आणि तुझी पायरी दोन्ही विसरलीस. अँड माइंड यू, तुझी जागा आम्ही तुला लवकरच दाखवून देऊ. मला माझी जागा दाखवण्याऐवजी तुम्ही तुमची जागा कन्फर्म करा, कारण मी नेहमी तुमच्या एक पाऊल पुढे असे. खूप मोठी चूक करतेस आणि आमच्याकडे चुकीला माफी नसते. चुकीला एक वेळ माफी मिळेल पण गुन्ह्याला नाही. या घरात मी सूड उगवायला आले नाहीये, पण एका गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे, चांगल्यातून चांगलं निर्माण होतं आणि वाईटातून वाईटच. चांगलं आणि वाईट सगळं मान्यावर असतं ग. आणि म्हणून आमच्या जगात आम्हीच ठरवतो काय चांगलं काय वाईट. डू यू अंडरस्टँड? करेक्ट आहे.
हरणं आणि जिंकणं सुद्धा असंच असत, आपल्या मानण्यावर. तुम्ही जिंकूनही हराल आणि मी हरूनही जिंकेन. बघूया, तूही इथे आहेस आणि आम्ही पण इथेच आहोत. आय प्रॉमिस यू आराध्या, महिन्याभरात सगळ्यांसमोर तू आमची माफी मागशील. अँड ट्रस्ट मी, त्या दिवशी तुला हात धरून आम्ही घराबाहेर काढू. आणि मी पण तुम्हाला एक प्रॉमिस करते, एका महिन्याच्या तुम्ही स्वतः माझी माफी मागायला याल. काय म्हणता तुम्ही ते नेहमी? डू यू अंडरस्टँड डिअर सासूबाई? मीटिंग लाईनअप करूच शकतो आपण, फक्त मला 2 दिवस द्या, कारण काय मला स्टडी करावा लागेल ना. अशी कशी मीटिंग घेणार डायरेक्टली? हो अगदीच चालेल. येस, मी तुमच्याशी नंतर बोलू का डिटेलमध्ये, मी थोडा गडबडीत आहे आता. हा ओके, थँक्यू थँक्यू. आराध्या थँक्यू. हे काय आता मध्येच? आजपर्यंत या घरात सगळे सण समारंभ साजरे झाले, पण आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. अच्छा, मस्करी करत नाहीये, मी सिरियसली सांगतोय. माझी बायको म्हणून आणि त्याही पेक्षा महत्वाचं, या घरची सून म्हणून तू सगळं खूप छान केलंस आणि इतक्या सहज केलंस. सगळ्यातलं सगळं कसं काय जमत का तुला? कौतुक वाटत तुझा आणि अभिमानही. पुरे झालं आता माझं कौतुक. आराध्या, मी एक गोष्ट ठरवली. आपलं नातं जर आपल्याला घट्ट करायचं असेल ना, तर एकमेकांना कधीही गृहीत धरायचं नाही. म्हणजे? म्हणजे आपल्या लग्नाला जेव्हा 50 वर्षही होतील ना, तेव्हा सुद्धा मला तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं असंच कौतुक करायचंय. तुझ्यावर रागवायचंय, हक्काने तुझ्याशी भांडायचंय. आणि तू जेव्हा माझ्यावर रागवशील ना, तेव्हा तुझी समजूत काढायची. तू माझी बायको आहेस म्हणून मी तुला कधीही गृहीत धरणार नाही. मलाही असंच वाटतं. मी सुद्धा तुला माझा नवरा म्हणून कधीच गृहीत धरणार नाही. कौतुक जरा जास्तच होत असं नाही का वाटत? काय करायचं तुझं? एरवी बायका त्यांचे नवरे कौतुक करत नाहीत म्हणून कुरकुर करत असतात, आणि या उलट माझी बायको मी कौतुक करतोय म्हणून कुरकुर करते. अरे पण जरा जास्तच कौतुक होत आहे असं नाही का वाटत? बिकॉज यू डिझर्व इट. बरं एक विचारू. बोल ना. आज गुढी पाडवा आहे, मला ना आईबाबांची खूप आठवण येते, त्यांची काळजी पण वाटते रे. मी आणि इशू त्यांना भेटायला जाऊ, चालेल तुला? अगं त्यात विचारायचं काय आहे? हक्काने सांगायचं मला की आम्ही दोघी चाललोय आईबाबांना भेटायला म्हणून. हो, पण आत्ताच आपलं काय ठरलं? गृहीत धरायचं नाही. बरोबर आहे, मग मी पण येतो तुमच्या बरोबर. आजच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा ना. मला आवडेल तू माझ्या बरोबर आलेलं, पण आत्ता तुला आरामाची गरज आहे की नाही? आपण पुढच्या वेळी जाऊया ना एकत्र. आता मी एकटी जाऊन येते पटकन. नक्की? हो बाबा. पण तू लवकर परत ये, जेवणापर्यंत येशील ना? येईन. फायनली आज आपण आईबाबांना भेटणार आहोत, ते बरं वाटेल ना त्यांना? हो, पण इथे कोणी काही बोललं तर? नाही, डोंट वरी. आपण आजींना सांगून जाऊया ना. काय ग, काय चाललंय खुजूर बुजूर? हा, मला सांगितलं तरी चालेल. आजी, ऍक्च्युली एक गोष्ट विचारायची होती. काय? आजी,
आज गुढी पाडवा आहे ना, तर आम्ही विचार केला की आई बाबांना भेटून येतो. अजिबात कुठे जायचं नाही, तणवर आहे ना आज. मग घरी थांबायचं की बाहेर जाणार? आजी आम्ही फक्त आई बाबांना भेटून येतो. लग्न झालंय ना तुझं, आता माहेर विसरायचं, कळलं? असं माझ्या सासूबाई ओरडायच्या मला, पण मी नाही तुम्हाला ओरडणार. ह म्हणजे? म्हणजे जा तुम्ही. आमचे आशीर्वाद घेतलेत ना, आता जाऊन आई बाबांचे सुद्धा आशीर्वाद घ्या चांगल्या दिवशी. आणि त्यांना सुद्धा लेकीला भेटल्याचं समाधान हो की नाही? हो आजी, पण इथे मम्मांना. नको काळजी करूस, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. जा तुम्ही. हा पण रिकाम्या हाताने जाऊ नका, काहीतरी गोडाधोडाचं घेऊन जा. नाही आजी, त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेत आम्ही, इशू घेऊन आली होती. शाबास, हे फार चांगलं केलं. त्यांनाही एकटं एकटं वाटत असेल, भेटावं असं वाटत असणार ना तुम्हाला. जा सांभाळून जा. थँक्यू आजी, येऊ आम्ही. हो सांभाळून जा. हो बाय आजी. इकडे ठेव. आज किती दिवसांनी गाजराचा हलवा बनवलाय. आरू आणि श्राव दोघांनाही इतका आवडतो ना, आज दोघी जेव्हा गाजराचा हलवा बघतील ना, काही दुसऱ्या जेवणाकडे लक्षच जाणार नाहीये त्यांचं. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? काही नाही वहिनी, ते जरा फुकट मिळाला म्हणून काहीही करा. मी जरा बाहेर काय गेले, सगळ्या घराचा ताबाच घेतलात तुम्ही. अहो नाही वहिनी, म्हणजे माझं चुकलंच, खरंच सॉरी. तुम्हाला विचारून करायला हवं होतं. पण वहिनी आज आपली अरू आहे ना, पहिल्यांदा बाहेर येणार आहे हो, वाटलं काहीतरी गोडधोड करावं म्हणून. वा वा वा, फुकट मिळालंय ना, मग तुम्ही कसं सोडाल? हलवायच्या घरावर तुळशीपत्र, दुसरं काय? मी जर चांगलं वागावं, चांगलं बोलावं असं जर वाटत असेल ना, तर समोरची माणसं सुद्धा तशीच असावी लागतात. तुमच्यासारखे फुकटे मला कधी आवडलेच नव्हते, पण मी केवळ ह्यांच्यामुळे गप्प होते आणि निमूटपणे सगळं सहन करत होते. पण आता नाही, आता तुम्ही लवकरात लवकर या घरातून बाहेर पडणार म्हणजे पडणार, कळलं? अहो पण वहिनी, जेव्हा भाऊजी परत येतील तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगणार? त्यांना किती वाईट वाटेल ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? अच्छा, म्हणजे ह्यांचं नाव घेऊन तुम्ही मला ब्लॅकमेल करताय? नाही वहिनी, पण. पण काय? पण काय, त्यांना सांगणार कोण? तुम्ही? आहे एवढी हिम्मत तुमच्यात? सांगाच तर मग. मग मी सुद्धा आराध्याच्या सासरी तुमची खरी ओळख सांगते. अहो, माझा संसार मोडायचा प्रयत्न जरी केलात ना, तुमच्या मुलीचा संसार सुरूच होऊ देणार नाही मी. आराध्याच्या सासरी जर कळलं की तुम्ही त्यांची फसवणूक केली आहेत, मग काय होईल? काय करतील ते आराध्याचं? ते कसे वागतील आराध्याशी, काही कल्पना आहे? जरा विचार करा. दातखिडी बसली का? करेक्ट. आता असंच गप्प बसायचं आणि मी जे सांगेन तसंच वागायचं, दुसरा ऑप्शनच नाहीये तुमच्याकडे. आणि चुकून जरी माझ्या नवऱ्यासमोर किंवा तुमच्या मुलींसमोर तोंड उघडण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तर. नाही वहिनी, मी कुणालाही काहीही सांगणार नाही, पण तुम्ही प्लीज आरूच्या सासरी काही बोलू नका. पाहिजे तर मी तुमच्या पाया. आई आई आई, अग काय करत होतीस? अग काही नाही ग,
मी जरा वहिनींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत होते. आणि आता तुमची आठवण आली आणि तुम्ही एवढ्यात आलात. आई, किती दिवसांनी भेटलो आपण. कशी आहेस तू? छान आहे. नमस्कार करते. सुखी राहा. आई, माझं बाळ. कधी एकदा तुला भेटते असं झालं होतं. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुलाही. सुखी राहा. काकू, तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा काकू. सेम टू यू.